तिकिटांसाठी खिडक्यांसमोरच्या रांगा अद्यापही कमी झाल्या नसल्या तरीही मोबाईल ॲपवरनं तिकीट काढण्याला अनेकांनी पसंती दिलेली आहे. मध्य रेल्वेवरती UTS मोबाईल ॲपवरनं दर दिवशी 75,000 पेक्षा जास्त तिकिटांची विक्री होत असून ॲपवरनं ई तिकीट काढण्यात ठाणेकर स्मार्ट ठरले आहेत. ठाण्यानंतर ऐरोली, CSMT आणि कल्याण स्थानकाचा नंबर लागतोय. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 3 वर्षापूर्वी मोबाईलवरनं तिकीट लोकलचं तिकीट काढण्याच्या योजनेचा शुभारंभ केला होता. सुरुवातीला ॲपमध्ये प्रचंड तांत्रिक मुद्दे उपस्थित झाल्यानं अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागत होता. आता त्या दूर करण्यात आल्याचा दावा रेल्वे प्रशासनानं केलेला आहे. ठाण्यामध्ये तिकीट खिडक्या JTBS आणि ATM काढल्या जाणाऱ्या एकूण 82,000 तिकिटांपैकी सरासरी 4,000 तिकिटं ही मोबाईल UTS ॲपमधनं घेतली जातात. मध्य रेल्वेवर काढल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या तिकीट सुविधांमध्ये मोबाईल ॲप हे तिकीट सेवेचं प्रमाण हे साधारण 6.5% आहे. 2018 हेच प्रमाण फक्त 3% होतं आणि आता त्यात दुपटीनं वाढ झालेली आहे.